मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी काल स्पष्ट केलं. अहमदनगर जिल्ह्यामधील भगवानगडवरील मेळाव्यामध्ये गोपीनाथ मुंडे बोलत होते. दरम्यान मराठा समाजाचं आरक्षण आणि छत्रपती शिवरायांचं समुद्रामधलं जे स्मारक आहे ते युतीची सत्ता आल्याशिवाय होणार नाही असंही वक्तव्य गोपीनाथ मुंडे यांनी केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी विरोध नाही. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण आणि नोकरी विषयक आरक्षण द्यायला पाहिजे. आमच्या आरक्षणाला धक्का न देता मी गडावर जाहीर करतो मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा. आणि हे आरक्षण आहे ते आरक्षण हे लोक देणार नाही तुम्हाला. हे देणार नाही कारण ते द्यायला गट्स लागतात. आणि या मराठा समाजाला ओबीसीच राजकीय आरक्षण सोडून या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय कदाचित माझ्याच हाताने होणार असेल.